Welcome friends, welcome to BBA and Maluka S Pune. मित्रांनो आपण नॅशनल मूव्हमेंट बघतोय, त्याच्यात आपण पार्ट 1 बघितला, त्यानंतर पार्ट 2 बघितला, आता आपण त्याच्यातला पार्ट 3 बघणार आहे. मित्रांनो आतापर्यंत आपण 1885 पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून जसा जसा कालखंड आपण बघितला, आपण सुरुवातीला 1910 पर्यंतचा कालखंड बघितला होता, त्यानंतर 1910 पासून तर आपण 1930 पर्यंतचा कालखंड बघितला, आता आपण 1930 पासून पुढचा कालखंड बघणार आहे. 1930 पर्यंत बघितलं होतं आपण की 1930 पहिलं गोलमेज संमेलन झालं होतं. 1930 आपण बघितलं होतं की दांडी मार्च यात्रा काढली होती गांधीजींनी सुरुवातीला मार्चमध्ये, आणि दांडी मार्च यात्रा काढल्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंग सुरू केली होती, ही मुवमेंट सुरू केली होती. त्या मुवमेंटमध्ये गांधीजी आणि त्यांचे जेवढे सहकारी होते त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, जेल भरो आंदोलन सुरू केलं होतं. पहिलं गोलमेज संमेलन इंग्लंडला झालं, ते फेल गेलं कारण की काँग्रेस त्या ठिकाणी पार्टिसिपेट नाही झाली. पण दुसऱ्या गोलमेज संमेलनला त्यावेळी आयरविन नावाचे व्हाईसराय होते आणि त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला होता की गांधीजींना दुसऱ्या संमेलनला कोणत्याही परिस्थितीत त्यांनी भाग घ्यावा. मग गांधी आणि आयरविनमध्ये 5 मार्च 1931 एक करार झाला, ज्याला दिल्ली करार म्हटला तो, आणि त्या करारानुसार गांधीजींच्या काही मागण्या या आयरविनने मान्य केल्या आणि आयरविनच्या काही मागण्या गांधीजींनी मान्य केल्या. हा जो करार झाला त्याच्या काही दिवसानंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली 23 मार्च 1931. पण जेव्हा ही फाशी देण्यात येणार होती त्याच्या अगोदर जेव्हा हा करार झाला तर ह्या करारामध्ये गांधीजींनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची जी फाशी आहे ती फाशी एखाद्या जन्मठेपमध्ये कन्वर्ट करावी अशी बाकीच्या लोकांची इच्छा होती, पण गांधीजींनी तो प्रस्ताव अमान्य केला. मग 1931 जेव्हा कराचीला अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनला जाताना गांधीजींना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. 1931 जे दुसरं गोलमेज संमेलन होतं त्या गोलमेज संमेलनमध्ये जेव्हा गांधीजी गेले इंग्लंडला तर त्या संमेलनमध्ये रॅमसे मॅकडोनॉल्ड जे ब्रिटिश प्रधानमंत्री होते तर त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा दलितांना एक सेपरेट इलेक्टोरेट सिस्टीम, दलितांसाठी एक वेगळं मतदारसंघ करावं अशी मागणी केली. त्याला बी आर आंबेडकर यांनी सुद्धा होकार दिला, पण गांधीजी त्याला तयार नव्हते कारण की गांधीजींच्या दृष्टिकोनातून 1909 मुस्लिमांना वेगळं मतदारसंघ दिलं, 1919 अँग्लो इंडियन आणि शिखांना वेगळं मतदार दिलं संघ. आता 1935 कायदा जो येणार होता त्याच्यानुसार हिंदूंना वेगळं करण्याचा हा डाव होता इंग्रजांचा, जो गांधीजींनी अमान्य केला आणि गांधीजी ते सोडून पुन्हा भारतात आले. मग भारतात आल्यानंतर पुन्हा त्यांनी सविनय कायदेभंग ही 1932 सुरू केलं. मग आता 1932 जेव्हा सविनय कायदेभंग सुरू केलं तर पुन्हा जेल भरो आंदोलन सुरू झालं आणि गांधीजींना येरवाड्याच्या जेलमध्ये टाकण्यात आलं. गांधीजी येरवाड्याच्या जेलमध्ये असताना ऑगस्टमध्ये रॅमसे मॅकडोनॉल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला. मग आता कम्युनल अवॉर्ड म्हटलं तर की जे दलित आहे हिंदूंमध्ये त्यांना पुन्हा एक सेपरेट इलेक्टोरेट सिस्टीम त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली, वेगळा मतदारसंघ द्यावा यासाठी. पण गांधीजींना जसं हे कम्युनल अवॉर्ड घोषित केला तर गांधीजींनी आमरण उपोषणसाठी ते येरवाडा जेलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं. आता बरेचसे दिवस झाले होते गांधीजी हे उपोषणमध्ये होते, गांधीजींची तब्येत ही खराब व्हायला लागली होती. मग गांधीजीचे ते काही सहकारी होते त्यांनी आंबेडकरांना त्या ठिकाणी कन्व्हिन्स केलं की तुम्ही तरी कदाचित हट्ट सोडा, गांधीजी हे जे आमरण उपोषणला बसलेले. आणि शेवटी आंबेडकर जे आणि गांधीजी यांच्यामध्ये येरवाडा जेलमध्ये ऐतिहासिक करार झाला आणि ह्या करारानुसार आंबेडकरांनी जे काही सेपरेट इलेक्टोरेट सिस्टीम होती वेगळी मतदार संघ तर हे त्यांनी सोडून दिलं आपला हट्ट. आणि त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन होतं दलितांना तर ते दलितांना रिझर्वेशन वाढवण्यात आलं. मग पुणे करारानंतर त्या वर्षी तिसरं संमेलन झालं गोलमेज,
पण ते पण काय झालं, फेल केलं. मग गांधीजी जेलमध्ये होते 1933 मध्ये, आणि त्यावेळी जेलमध्ये त्यांचं जे यंग इंडिया नावाचं वृत्तपत्र होतं ते त्यांनी त्याला हरिजन सेवक संघ, हरिजन सेवक नावाचं वृत्तपत्र त्यांनी ठेवलं, त्यालाच कन्वर्ट केलं यंग इंडिया, आणि त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली. आणि त्यांनी घोषणा केली की जोपर्यंत हरिजनांचं उत्थान होत नाही तोपर्यंत मी सक्रिय राजनीतीपासून दूर असेल. मग गांधीजी जेव्हा जेलमध्ये सुटले तर ते पूर्ण भारतामध्ये हरिजन उत्थान करण्यासाठी, हरिजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ते भारत दौऱ्यावरती निघून गेले. इकडे पुन्हा एक नवीन पार्टीची स्थापना झाली ज्याला समाजवादी काँग्रेस म्हटलं जातं. ही जी समाजवादी जी काँग्रेस जी होती ही आचार्य नरेंद्र देव, त्यानंतर जे पी कृपलानी, त्यानंतर मिनू मसानी यांनीही स्थापित केलेली होती. ही जी समाजवादी काँग्रेसची होती हिला समर्थन नेहरूंचं पण होतं, कारण की नेहरू स्वतः समाजवादी होते. 1935 जेव्हा कायदा आला तर ह्या कायद्याला 35 कायद्यामध्ये 1919 कायद्यामध्ये प्रांतांमध्ये स्वशासन देण्यात आलं होतं, पण त्याच्यात पण दोन लिस्ट ठरवण्यात आले होते, एक रिझर्व कॅटेगरी आणि एक ट्रान्सफर, एक ट्रान्सफर लिस्ट एक रिझर्व लिस्ट. म्हणजे प्रांतांना जरी स्वशासन दिलं होतं ते तरी अपूर्ण स्वशासन होतं. आता 1935 कायद्यानुसार केंद्रामध्ये पुन्हा दुहेरी शासन करण्यात आलं, लोकसभा आणि राज्यसभा आणि प्रांतांमध्ये स्वशासन देण्यात आलं भारतीयांना. मग 1935 कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना झाली 1935 कायद्यानुसार भारतामध्ये. 1935 जो कायदा होता या कायद्यानुसार RBI रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली भारतामध्ये 1935 कायद्यानुसार. बर्मा भारतापासून वेगळा करण्यात आला 1935 कायद्यानुसार. आणि 1935 कायद्यानुसार 1936 निवडणुका घेण्यात येणार होत्या प्रांतांमध्ये. आता त्यावेळी जवळजवळ 11 प्रांत होते आणि 1936 त्या प्रांतांमध्ये इलेक्शन झालं, निवडणुका. आणि ह्या प्रांतांमध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त प्रांतांमध्ये ही काँग्रेस पार्टी जी होती ही विजयी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापन केली. आणि 3 प्रांत असे होते जिथे कोएलिशनमध्ये सरकार स्थापित झाली होती. मुस्लिम लीगला ह्या 1936 इलेक्शनमध्ये जास्त काही असं यश प्राप्त झालं नाही मुस्लिम लीगला, मात्र काँग्रेसने 8 राज्यांमध्ये या त्या ठिकाणी आपलं सत्ता स्थापित केली होती. 1937 फैजपूर जे जळगाव जवळ हे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण अधिवेशन, आणि ह्या अधिवेशनचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू, आणि ह्या अधिवेशनची सर्व जबाबदारी साने गुरुजींनी घेतली होती. 1937 इलेक्शन नंतर जेव्हा 1938 हरिपुरा येथे काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं तर त्या अधिवेशनचा अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांना देण्यात आलं होतं. मग सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होतं हरिपुरा अधिवेशनाचे, आणि तिथं प्लॅनिंग कमिशनची स्थापना करण्यात आली आणि त्याचं अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांना देण्यात आलं. 1939 जेव्हा पुढच्या वर्षाचं काँग्रेसचं अधिवेशन हे त्रिपुरी येथे होणार होतं आणि त्याचं अध्यक्षपदाची निवडणूक सुरू झाली, आणि ह्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आवेदन केलं आणि गांधीजी थ्रू पट्टाभी सीतारमैया जे होते यांनी त्या ठिकाणी आवेदन केलं. मग जेव्हा ही निवडणूक झाली अध्यक्षपदाची, ज्यात पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मग नेताजी निवडून आल्यानंतर गांधीजी नाराज झाले आणि गांधीजींनी त्या ठिकाणी म्हटलंय की पट्टाभी सीतारमैयांची हार म्हणजे माझी वैयक्तिक हार. आणि नेताजींनी त्रिपुरी अधिवेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मग आता नेताजींनी काँग्रेस सोडली आणि काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली, एक लेफ्ट
पार्टीची त्यांनी स्थापना केली काँग्रेसच्या विरोधामध्ये. माझा काँग्रेसचा अध्यक्षपद भूषवणार कोण? कारण की नेताजींनी तर राजीनामा दिला. पुन्हा पट्टाभी सीतारामय्यांना त्या ठिकाणी निवेदन देण्यात आलं पण त्यांनी पण नकार दिला. मग शेवटी राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष पद देण्यात आलं. आता 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. दुसरं महायुद्ध जर्मनीने पोलंडवरती आक्रमण केलं आणि सप्टेंबर 1939 मध्ये युद्ध सुरू झालं. मग आता हे युद्ध प्रारंभ झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने विन्स्टन चर्चिलने घोषणा केली की ह्या युद्धामध्ये ब्रिटिशांबरोबर भारतीय सेना सुद्धा सामील होणार आहे, म्हणजे भारत सुद्धा दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील होणार आहे. मग गांधीजींनी त्यावेळी विरोध केला किंवा काँग्रेसने विरोध केला की भारतीयांना न विचारता तुम्ही भारताला दुसऱ्या महायुद्धामध्ये खेचू कसं शकता. मग जेवढे काही सरकार होते काँग्रेसचे जे स्थापन झाले होते तर गांधीजींनी सर्वांना राजीनामा देण्यासाठी त्या ठिकाणी गांधीजींनी राजीनामा द्यायला सांगितलं आणि जेवढे काही सरकार होतं त्या सर्व सरकारांनी एकसाथ राजीनामा दिला. मात्र सर्व सरकारांनी एकसाथ राजीनामा दिल्यामुळे इकडे मुस्लिम लीग जी होती या मुस्लिम लीगने मुक्ती दिवस साजरा केला की भारताला काँग्रेसपासून मुक्ती मिळाली किंवा जे सरकार होते राज्यांना त्यांना काँग्रेसपासून मुक्ती मिळाली तर त्यांनी मुक्ती दिवस साजरा केला. इकडे गांधीजी जे होते राज्यांमध्ये जी काही सरकारे होते त्या सरकारांनी राजीनामा दिला होता. तिकडे लिनलित गो नावाचा व्हाईसराय होता. या व्हाईसरायने काँग्रेस पुढे अजून एक प्रस्ताव दिला त्याला ऑगस्ट प्रस्ताव म्हटलं जातं. मग हा जो ऑगस्ट प्रस्ताव दिला 8 ऑगस्ट 1940 मग ह्या ऑगस्ट प्रस्तावामध्ये की दुसऱ्या महायुद्धामध्ये भारताने सामील व्हावं, ब्रिटिशांना मदत करावी आणि ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जिंकल्यानंतर आम्ही भारतीयांना एक डॉमिनियन स्टेटस देणार, एक उपनिवेशकचा दर्जा देणार. मग आता 1929 आपण बघितलं होतं जेव्हा लाहोर अधिवेशन होतं त्या अधिवेशनमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्यात एक प्रस्ताव एक ठराव मंजूर केला होता की यापुढे आमचं जे ध्येय असणार आहे ते काय असणार आहे, संपूर्ण स्वराज्याचं, पूर्ण स्वराज्याचं. त्यानुसार जर बघितलं तर 1940 जो प्रस्ताव दिला होता लिनलित गोने की डोमिनियन स्टेटसचा उपनिवेशक दर्जाचा तर तो काय करण्यात आला, खारिज करण्यात आला. कारण की काँग्रेसचं ध्येयच आता काय आहे, पूर्ण स्वराज्याचं, आता आम्हाला उपनिवेशकचा दर्जा नकोय. मग हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्याच वर्षीचं लाहोर अधिवेशन होतं मुस्लिम लीगचं. मग मुस्लिम लीगचं जे लाहोर अधिवेशन होतं ह्या अधिवेशनमध्ये मोहम्मद अली जिन्ना हे अध्यक्ष होते आणि ह्या अधिवेशनमध्ये पाकिस्तानचा ठराव मंजूर करण्यात आला, म्हणजे मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र देश व्हावा आणि त्या देशाचं नाव असावं पाकिस्तान. मग पाकिस्तानचे हे नाव एक चौधरी रहमत अली एक कॅम्ब्रिज विद्यापीठातला एक विद्यार्थी होता ज्याने हे पाकिस्तान नाव तयार केलं होतं. पाकिस्तानमध्ये पी फॉर पंजाब, ए फॉर अफगाणिस्तानचा नॉर्थ वेस्ट पार्ट, के फॉर काश्मीर, आय फॉर सिंध, आय एस फॉर सिंध, असं पाकिस्तान आणि बलुचिस्तान, स्थान मीन्स बलुचिस्तान, तर असं हे पार्ट, हे जेवढे पार्ट आहे मुस्लिम बहुल पार्ट आहे हे सर्व एकत्र येऊन पाकिस्तान नावाचं त्या ठिकाणी एक देश बनवावा. मग 1940 गांधीजींनी 17 ऑक्टोबर 1940 व्यक्तिगत सत्याग्रह सुरू केला. मग इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू केल्यानंतर गांधीजींचे जेवढे अनुयायी होते यांनी हा सत्याग्रह सुरू केला आणि त्याच्यात पहिले सत्याग्रही जे होते हे विनोबा भावे होते आणि दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू. मग 1941 आता इकडे दुसरं महायुद्ध चालू होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिश हे पराजित होत होते,
ब्रिटिशांची त्या ठिकाणी सेना जी होती म्हणजे ब्रिटिशांवरती जर्मनी आणि त्यांचे जे दोस्त राष्ट्र होते ते लगातार आक्रमण करत होते आणि ब्रिटन आणि फ्रान्स यांची सेना पीछे हटवत होती. मग 1941 ला एक अटलांटिक चार्टर आला आणि ह्या अटलांटिक चार्टर मध्ये की विन्स्टन चर्चिलने घोषणा केली की जिथे जिथे ब्रिटिशांनी ब्रिटिशांचं राज्य ज्या ज्या देशांमध्ये तर तिथून ब्रिटिशर्स दुसऱ्या महायुद्धानंतर आपली सेना काढून घेईल आणि त्यांना त्या देशांना इंडिपेंडन्स देणार. पण ह्या चार्टर मध्ये भारताचं कुठेही नाव नव्हतं. मग भारताचं नाव नसल्यामुळे मग ब्रिटिशांचं जी मंशा होती की विश्वयुद्धानंतर सुद्धा आम्ही इंडियाला इंडिपेंडन्स देणार नाही आणि त्याच्यावरती आमचं साम्राज्य तसंच राहणार. मग गांधीजींनी 1942 ला चले जाओ आंदोलन क्विट इंडिया मुवमेंट सुरू केली. मग 1942 ला पहिले वर्ध्याला मीटिंग केली गांधीजींनी जुलै 1942 ला आणि 8 ऑगस्ट ला आझाद मैदान मुंबई येथून ग्वालियर टँक येथून या ठिकाणी चले जाओ क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली. मग चले जाओ आंदोलन नुसार गांधीजींनी करो या मरोचा नारा दिला आणि गांधीजींना जेलमध्ये टाकण्यात आलं. मग गांधीजींना जेलमध्ये टाकण्यात आलं त्यानंतर त्यांना पुण्याला आगा खान पॅलेसमध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांच्याबरोबर सरोजिनी नायडू वगैरे त्यांचे जेवढे सहकारी होते त्यांना आगा खान पॅलेसमध्ये, बाकीचे जे पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे जे होते यांना अहमदनगरला त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. मग चले जाव आंदोलन अख्ख्या भारतामध्ये पसरलं होतं. लोकांनी स्वतःहूनच आंदोलनामध्ये भाग घेतला. थोडंसं आंदोलन काही ठिकाणी हिंसक झालं. लोकांनी जे काही रेल्वेची पटरी होती ते काढून फेकून दिलं. जे काही वीजचे लाईट बिल लाईटचे जे विजेचे तार होते ते उकडून फेकून दिले आणि ब्रिटिश शासनाला जेवढा नुकसान करता येईल तेवढं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. ह्याच वेळी काही समांतर सरकारे स्थापित झाली जशी महाराष्ट्रामध्ये साताऱ्यामध्ये या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांचं समांतर सरकार सुरू झालं. त्यानंतर चित्तू पांडे यांनी बिहारमध्ये समांतर सरकार सुरू केलं होतं बलियानमध्ये आणि तसंच मिदनीपूर येथे बंगालमध्ये तिथे पण समांतर सरकार सुरू झाले होते. तर असे काही बंगाल महाराष्ट्र आणि बिहारमध्ये समांतर सरकार सुरू झाले होते. 1942 हे जे आंदोलन होतं ह्या आंदोलनाचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्याच्यामध्ये जनसामान्यांनी ह्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी भाग घेतला होता. गांधीजींना असं विशेष आवाहन करण्याची गरज पडल्याने लोक स्वतःहूनच रस्त्यावर आली होती. मग हे जे आंदोलन जे होतं शेवटी 1942 पासून ते 1943-44 पर्यंत गांधीजींना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि नंतर 2 वर्षानंतर गांधीजींना सोडून देण्यात आलं. मग गांधीजी 1944 ला जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यावेळी सी राजगोपालचारी जे काँग्रेसमध्ये होते नंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांनी एक फॉर्म्युला तयार केला सी राजगोपालचारी यांनी 1944 ला. त्यांची इच्छा होती की मुस्लिम लीग आणि काँग्रेस लीग यांनी एक कॉमन एजेंडावरती काम करावं आणि मुस्लिम लीगची जी मागणी होती एक वेगळ्या देशाची मुस्लिमांसाठी आणि काँग्रेसची जी मागणी होती की अखंड हिंदुस्तान राहावा त्याच्यावरती काहीतरी एक मार्ग निघावा. कारण त्याचं कारण असं होतं की 1942 ला एक क्रिप्स प्रस्ताव पण येऊन गेला होता चले जाव आंदोलनच्या वेळेस जो काँग्रेसने फेटाळला होता. दुसरं महायुद्ध चालू होतं त्यानंतर मुस्लिम लीग आपली मागणी जी होती एक वेगळं देशाची ती लगातार त्यांनी चालू ठेवली होती. मुस्लिम लीग आपला हट्ट सोडायला तयार नव्हती आणि नाही काँग्रेस त्या ठिकाणी वेगळा मुस्लिमांसाठी देश द्यायला तयार नव्हती. मग 1944 ला गांधीजी आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यामध्ये मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सी राजगोपालचारी यांनी एक फॉर्म्युला दिला होता की मुस्लिमांसाठी एक वेगळं स्टेट निर्माण व्हावं
आणि हिंदूंसाठी एक वेगळं हिंदुस्तान नावाचं स्टेट निर्माण व्हावं आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती यांच्यामध्ये एक युनियन असावं, यांच्यामध्ये एक युनियन असावं. जेव्हा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती जातील तर ते एक युनियनच्या रूपाने जावं. आणि त्यावेळी गांधीजींनी कायदे आजमची उपाधी दिली होती असं म्हटलं जातं मोहम्मद अलीजींना, पण तो प्रस्ताव पुढे काही सत्यात उतरला नाही. 1945 वॅवेल योजना आली, वॅवेल लिनलित गोच्या जागी वॅवेल व्हायसराय बनून भारतात आला आणि त्याने योजना दिली वॅवेल योजना. आणि त्या योजनेमध्ये त्रिमूर्ती योजना म्हटलं जातं, ज्यामध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स पण होता, एव्ही अलेक्झांडर होते त्यामध्ये. आणि ही जी योजना होती, ही योजना साठी एक त्या ठिकाणी संमेलन आयोजित करण्यात आलं, शिमला आयोजित संमेलन. मग हे जे शिमला संमेलनमध्ये सर्वे जेवढे काही पार्टी होती, जेवढ्या काही पक्ष होते, जेवढे काही या सगळ्या पक्षांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांच्यामध्ये एक डिबेट चर्चा सुरू झाली. मग आता ह्या डिबेट चर्चामध्ये वेवेल योजना तशी चांगली योजना होती, पण त्या योजनेच्या अंतर्गत जी व्हायसरायची जी कार्यकारिणी परिषद असते तर त्या कार्यकारिणीच्या परिषदमध्ये मुस्लिमांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं होतं. मग मुस्लिमांना जे आरक्षण देण्यात आलं होतं त्या आरक्षणच्या जागा मुस्लिम लीगचं जे म्हणणं होतं की ते जेवढ्या काही मुस्लिमांच्या जागा असतील ते मुस्लिम लीग काय करेल, रिप्रेझेंटेशन करेल. म्हणजे तिथं ज्या मुस्लिमांच्या जागा आहेत ते मुस्लिम लीग त्या भरणार. पण याला विरोध केला काँग्रेसमध्ये असलेले मुस्लिम आणि इतर पक्षांमध्ये असलेले मुस्लिम. आता काँग्रेसमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद होते, खान अब्दुल गफार खान होते, असे असंख्य मुस्लिम्स होते. त्यानंतर प्रजा कृषक पार्टीमध्ये मुस्लिम्स होते, युनियन पार्टीमध्ये मुस्लिम्स होते. या सर्व मुसलमानांचं म्हणणं की मुस्लिम लीग जी आहे तर ही काही भारतातल्या सर्व मुस्लिमांचं रिप्रेझेंटेशन नाही करत आहे, त्यामुळे जेवढ्या जागा आहेत त्या फक्त मुस्लिम लीग मार्फतच भरावा, त्याला त्यांनी नकार दिला. शेवटी हे शिमला संमेलन फेल गेलं आणि वेवेल योजना पण फेल गेली. आणि त्याचवेळी 1945 आणि 1946 शाही नौसेना जी होती रॉयल नेव्ही इथं रिव्होल्ट झाला. एक तलवार INS तलवार नावाची जहाज होती आणि त्या INS तलवारमध्ये दत्त आणि खान नावाचे जे अधिकारी होते, भारतीय अधिकारी किंवा सैनिक होते, तर त्यांनी त्या ठिकाणी रिव्होल्ट केला कारण की भारतीयांना त्या ठिकाणी खालच्या दर्जाची वागणूक दिली जात होती आणि काळा आणि गोऱ्याचा भेदभाव होता. तर त्यांनी ते पूर्ण डॉकयार्ड जो होतं मुंबई डॉकयार्ड तो कब्जा केला आणि तिथले जेवढे ब्रिटिश अधिकारी होते त्यांना त्यांनी त्या ठिकाणी कैद केलं होतं आणि हळूहळू पूर्ण त्यांनी नेव्हीवरती कब्जा केला होता. मग याची खबर कलकत्ता डॉकयार्ड, कराची डॉकयार्ड, चेन्नई डॉकयार्ड इथं पण गेली आणि इथं पण रिव्होल्ट व्हायला सुरू झालं. शेवटी ब्रिटिशांना घाबरले की आता आपली नेव्हीच काय झाली, नेव्हीमध्येच रिव्होल्ट झालेला आहे आणि हे जर आर्मीमध्ये गेलं आणि सर्व सैनिकांनी जर विद्रोह जर केला तर आपल्याला भारत लगेच सोडावा लागेल. शेवटी तो रिव्होल्ट दाबण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी की आम्ही पूर्ण डॉकयार्ड उडवून देऊ या जे आंदोलनकारी आहे त्यांच्या सहित, मग त्याच्यामध्ये भरपूर अशी जीवितहानी होणार होती. मग त्याच्यामध्ये मध्यस्थी केली मुस्लिम लीग आणि काँग्रेसने आणि मग मुस्लिम लीग थ्रू मोहम्मद अलीजींना, काँग्रेस थ्रू सरदार वल्लभभाई पटेल वगैरे यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून तो शाही नौसेनेचा जो रिव्होल्ट होता तो त्यांनी काय केला, त्या ठिकाणी त्यांना जे आंदोलनकारी होते तर त्या आंदोलनकारींना त्या ठिकाणी आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आणि अशा प्रकारे तो रिव्होल्ट दाबण्यात आला. पण त्याचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त होता ब्रिटिश साम्राज्यावरती की त्यांना कळून चुकलं होतं की आता भारतावरती जास्त काळ शासन करू नाही शकत. तिकडे नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती, नंतर त्यांना कलकत्तामध्ये नजर कैद करण्यात आलं. नजर कैदमधून सुटून ते अफगाणिस्तानच्या रस्ते ते बर्लिनला गेले, जर्मनीला.
तिथे हिटलरशी भेटले. हिटलरशी भेटल्यानंतर तिथून ते जपानला आले आणि जपानला आल्यानंतर त्यावेळी जपानने सिंगापूरवरती आक्रमण केलं होतं आणि त्या आक्रमणमध्ये साधारण 50,000 ब्रिटिश जे भारतीय सैनिक होते त्यांना त्यांनी त्या ठिकाणी अरेस्ट केलं होतं. मग हे 50,000 जे भारतीय सैनिक होते ब्रिटिश आर्मीमधले त्यांची एक सेना बनवण्यात आली आझाद हिंद सेना आणि त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांना देण्यात आलं. मग 1942 सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि आझाद हिंद सेनेमध्ये वेगवेगळ्या बटालियन्स होत्या. जसं सुभाष बटालियन होती, नेहरू बटालियन होती, गांधी बटालियन होती, तशीच एक राणी लक्ष्मीबाई बटालियन पण होती. मग आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबारवरती आक्रमण केलं आणि त्याला जिंकलं अंदमान निकोबारला. त्याला सईद आणि स्वराज हे बेटांचं नाव दिलं. तिथून त्यांनी रंगून जिंकलं आणि रंगून जिंकत जिंकत त्यांनी कोहिमा नागालँडची जी राजधानी आहे तर कोहिमापर्यंतचा प्रदेश त्यांनी जिंकला आझाद हिंद सेनेने. आणि त्याचवेळी नेमकी जापानवरती हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेने आक्रमण केला आणि जापानने ह्या युद्धामध्ये माघार घेतली आणि त्याने आत्मसमर्पण केलं. त्यामुळे जापानींच्या मदतीने जेव्हा आझाद हिंद सेना लढत होती कोहिमाला, पण अचानक जपान्यांनी माघार घेतल्यामुळे शेवटी आझाद हिंद सेनेला पण माघार घ्यावी लागली आणि एका ॲक्सिडेंटमध्ये सुभाषचंद्र बोस यांची मृत्यू झाली 1945. मग आझाद हिंद सेनेचे जे सैनिक ज्यांनी आत्मसमर्पण केलं होतं ब्रिटिश सेनेपुढे, ज्याच्यामध्ये शहा नवाज, त्यानंतर सरदार ढिल्लोन आणि प्रेम सहगल, हे जे अधिकारी होते असे बरेचसे सैनिक होते, यांच्यावरती लाल किल्ल्याला आझाद हिंद सेनेचे जे अधिकारी होते यांच्यावरती खटला भरवण्यात आला. मग हा जो खटला भरवण्यात आला होता, आता आझाद हिंद सेनेचे जे सैनिक होते यांच्या सन्मानार्थ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांच्या ह्या जेवढे काही सैनिक होते की यांना कमीत कमी शिक्षा द्यावी किंवा यांना सोडून द्यावी म्हणून आंदोलन झाले. आणि हे आंदोलन इतकं प्रचंड प्रमाणात होतं, शेवटी वॅवेलला आपला विशेष अधिकार वापरून यांना जी फाशीची शिक्षा देण्यात आली होती ती त्यांना रद्द करावी लागली आणि त्यांना त्या ठिकाणी कारावासाची शिक्षा द्यावी लागली. मग ब्रिटिश शासनाला समजून गेलं होतं की जसं नौसेनेचा रिवॉल्ट असेल, INA या ठिकाणी खटला असेल, की आता भारतीय जे आहेत हे एकत्र येऊन आंदोलन करायला लागले आणि ब्रिटिशांना झुकवायला लागले आणि ते मान्य करायला लावत होते. त्याचवेळी 1900 नौसेनेचा जो विद्रोह झाला त्याच्यानंतर जो INA खटला झाला, तर नौसेनेचा विद्रोह INA खटला ब्रिटिश शासनाला समजून गेलं होतं की आता आपण भारतामध्ये जास्त काळपर्यंत राहू शकत नाही. मग 1946 वॅवेलच्या शासनकाळामध्ये त्याने कॅबिनेट मिशन भारतात त्या ठिकाणी आगमन झालं की भारतीयांना संविधान निर्माण करण्यासाठी एक मिशनची स्थापना करण्यात आली होती, त्याला कॅबिनेट मिशन म्हटलं जातं. मग जेव्हा हे मिशन आलं त्याने दौरा केला आणि दौरा केल्यानंतर आपला रिपोर्ट संबोधित केला की भारतीय तयार आहेत त्यांचं संविधान तयार करण्यासाठी. आणि मग 2 सप्टेंबर 1946 संविधान सभेची त्या ठिकाणी निर्मितीसाठी एक अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. ही जी अंतरिम सरकार स्थापित केली त्या अंतरिम सरकारचे प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री सुभाषचंद्र बोस यांना त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू यांना बनवण्यात आले. मग आता अंतरिम सरकारमध्ये प्रधानमंत्री कोण बनलं? जवाहरलाल नेहरू. आणि पहिली संविधान सभा ही 9 डिसेंबर 1947 त्या ठिकाणी घेण्यात आली. मग पहिली संविधान सभा जी 9 डिसेंबरला झाली, मग त्याच्यात काँग्रेसने पण सहभाग घेतला होता आणि याच्यामध्ये जे मेंबर्स होते बाय इलेक्टेड, जे 46 जे इलेक्शन झाले होते तर त्या इलेक्शननुसारच ते मानण्यात आलं, संविधान सभा त्या ठिकाणी गठीत करण्यात आली. आता काय झालं होतं की मुस्लिम लीग जी होती याच्या अगोदर जी अंतरिम सरकार झाली होती त्या अंतरिम सरकारमध्ये मुस्लिम लीग सामील तर झाली,
पण त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाई दिवस पण सुरू केली होती, डायरेक्ट ऍक्शन डे. आणि त्यानुसार जोपर्यंत मुस्लिमांसाठी एक स्वतंत्र देश बनत नाही तोपर्यंत भारतामध्ये जागोजागी मुस्लिम हिंदू मुस्लिमांमध्ये त्या ठिकाणी दंगे घडून येत होते. आणि ज्याला मुस्लिम लीगचं समर्थन पण होतं, त्यांचं म्हणणं की आता आम्ही काही करू शकत नाही, हिंदू आणि मुसलमानमध्ये आता खूप मतभेद झालेले आहेत आणि त्या दंगले आमच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. मग 1946 संविधान सभा पण गठित झाली, पण त्याच्यात मुस्लिम लीगने त्या ठिकाणी बहिष्कार केला. मग 1947 आता ब्रिटनमध्ये विन्स्टन चर्चिल दुसरं महायुद्ध ब्रिटन हे पार काठावरती जिंकलेलं होतं, म्हणजे हारता हारता जिंकली होती. आणि विन्स्टन चर्चिल जे होते 1945-46 तिथं इलेक्शन झालं होतं 45 त्याच्यात ते पराजित झाले आणि त्यांच्या जागी क्लिमेंट ॲटली हे प्रधानमंत्री झाले, ब्रिटिश प्रधानमंत्री. मग क्लिमेंट ॲटली यांनी 1947 फेब्रुवारीमध्ये घोषणा केली की भारताचा पुढचा गव्हर्नर व्हाईसराय हा माउंट बॅटन येणार आहे. आणि माउंट बॅटनवरती एक महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली होती, त्याचं कारण 1948 अगोदर भारतीयांना आम्हाला स्वतंत्रता द्यायची आहे, इंडिपेंडन्स करायचं आहे. मग माउंट बॅटन भारतामध्ये आले मार्च 1947. मग आल्यानंतर त्यांना सर्वात मोठी जबाबदारी होती ती म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी फाळणी करून दोन देशांची निर्मिती करणं. पण आता झालं काय होतं की गांधीजी अपोजमध्ये होते की भारत आणि पाकिस्तान हिंदू आणि मुसलमानचं धर्माच्या आधारावरती विभाजन व्हावं. सुरुवातीला गांधीजींची इच्छा होती की मी कदापि हे विभाजन होऊ देणार नाही, पण नंतरच्या काळामध्ये ज्या रायट्स होत होत्या, ज्या दंगली होत होत्या, ते बघून शेवटी गांधीजींनी या फाळणीला समर्थन दिलं. नेहरू आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे अगोदरच त्यांनी समर्थन दिलं होतं परिस्थिती बघून, मग नंतर गांधीजींनी पण दिलं. आणि 3 जून 1947 माउंट बॅटन योजना आली. माउंट बॅटन योजनेनुसार हिंदुस्तान आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान असे दोन देश निर्माण करण्यात आले. आणि मग जुलैमध्ये ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये हे बिल गेलं आणि साधारण 18 जुलैला ते पारित होऊन आलं आणि भारत आणि पाकिस्तान असं त्या ठिकाणी फाळणीची घोषणा करण्यात आली आणि त्याची डेट 15 ऑगस्ट 1947 ठेवण्यात आली. मग 15 ऑगस्टच्या अगोदर 18 जुलै ते 15 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी लोकांना वेळ देण्यात आलं की ज्या मुसलमानांना पूर्व पाकिस्तान किंवा पश्चिम पाकिस्तानमध्ये जायचे ते जाऊ शकतात, जे हिंदू होते पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानमधले ते हिंदुस्तानमध्ये येऊ शकतात. आणि ही जी फाळणी जी झाली या फाळणीमध्ये पूर्व पाकिस्तानपेक्षा पश्चिम पाकिस्तानमध्ये आणि पंजाबमध्ये जेव्हा ही फाळणी झाली, ही फाळणी होत असताना लाखोच्या वरती त्या ठिकाणी दंगली झाल्या आणि त्या ठिकाणी लाखो लोक हे या फाळणीमध्ये मृत्युमुखी पडले होते. आणि हे जे डिमार्केशन होतं, फाळणीचं डिमार्केशन, हे रेडक्लिफ नावाचा अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी, त्याला याची जबाबदारी देण्यात आली होती रेडक्लिफला. मग ही फाळणी शेवटी झाली आणि 15 ऑगस्टच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्टला पाकिस्तानने स्वतःला इंडिपेंडन्सची घोषणा केली स्वतंत्रताची. आणि 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता आपण त्या ठिकाणी स्वतः इंडिपेंडन्स झालो आणि रात्री 12 वाजता लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवण्यात आला. सॉरी, संविधान याच्यामध्ये पार्लिमेंटमध्ये रात्री 12 वाजता त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरूंनी एक स्पीच दिलं, जे सर्वात ऐतिहासिक स्पीच म्हटलं जातं, मिडनाईट ॲट फ्रीडम, त्यानुसार आणि लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवण्यात आला. आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला, त्याच्या एक दिवस अगोदर 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झालं. पण स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजी त्या दिवशी हे दिल्लीला नसून ते कलकत्त्याला होते. त्यावेळी नवखाली नावाचा प्रदेश होता जिथं दंगली होत होत्या आणि त्या दंगली शमवण्यासाठी गांधीजी
हे 15 ऑगस्टच्या दिवशी कलकत्त्याला होते. स्वतंत्रता इंडिपेंडेंस झाल्यानंतर सुद्धा काही गोष्टी अशा होत्या ज्या व्हायच्या बाकी होत्या फाळणीनंतर. त्यामध्ये काही स्टेट जे होते जसं काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद, ज्यांचा अजून निकाल लागलेला नव्हता, जे अजून भारतात सामील झालेले नव्हते. मग इंडिपेंडेन्स नंतर काश्मीरचे जे राजा हरी सिंग होते हे स्वतः एक इंडिपेंडेंट स्टेट तयार करण्याच्या प्रयत्नात होते. पण त्या ठिकाणी जिन्नांची इच्छा होती की काश्मीर हा पाकिस्तानमध्ये सामील व्हावा. पण तिथं मॅक्झिमम प्रजा ही मुस्लिम होती, पण राजा मात्र हिंदू होता. मग प्लेबिसाइट जनमत संग्रह घडून यावा आणि प्रजा ज्या ठिकाणी ज्याच्यावरती आदेश देतील त्याच्या त्या देशामध्ये सामील व्हावं प्लेबिसाइटनुसार. आता राजा हरिसिंग जे होते, तर राजा हरिसिंगने जम्मू काश्मीर जो होता हा भारतात विलय केला. इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲसेशनवरती त्यांनी साईन केला आणि जम्मू काश्मीर हा भारतात सामील झाला. मग भारतात सामील झाल्यानंतर पॉप्युलेशन तर मॅक्झिमम मुस्लिम होती, ना जन्मत समृद्ध झालं ना काही झालं, आणि त्या ठिकाणी जम्मू काश्मीर भारतात सामील झालं. पण त्याचवेळी पाकिस्तानच्या आर्मीने बराचसा जम्मू काश्मीरचा प्रदेश हा कॅप्चर केला. सेम जुनागडचं त्या ठिकाणी झालं, प्रजा हिंदू होती, राजा मुस्लिम होता, राजाने तो प्रदेश पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी घोषणा केली, पण प्रजेने रिव्होल्ट केला आणि इंडियन आर्मीने त्या ठिकाणी ऑपरेशन केलं आणि जुनागडला भारतामध्ये सामील केलं आणि तिथं जन्मत संग्रह घडवण्यात आलं. आता राहिलं होतं हैदराबाद. हैदराबाद हे सेंटरमध्ये होतं, राजा मुस्लिम होता, प्रजा हिंदू होते, सेम प्रजेने रिव्होल्ट घडवून आणला आणि ऑपरेशन पोलो त्या ठिकाणी करण्यात आलं आणि हैदराबादला 17 सप्टेंबर 1948 हैदराबादला भारतामध्ये सामील करण्यात आलं. मग अशा प्रकारे जे भारत जे होते, जे प्रिन्सली स्टेट्स होते, या सर्व प्रिन्सली स्टेटला सर्वांना एकत्र करण्यात आलं आणि त्याचं श्रेय जातं ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांना, जे गृहमंत्री होते. त्यानंतर इकडे संविधान सभा तयार होत होती. संविधान सभेने ड्राफ्टिंग कमिटीची घोषणा केली, त्याचे अध्यक्षपद बी आर आंबेडकरांना दिलं आणि 26 नोव्हेंबर 1949 कॉन्स्टिट्यूशन संविधान तयार झालं. साधारण 2 वर्ष लागले आणि 26 जानेवारी 1950 आपण ते अंगीकारलं आणि जे व्हायसराय जे होतं हे पद समाप्त झालं आणि इथून राष्ट्रपती पद सुरू झालं आणि भारत हा काय झाला, रिपब्लिक झाला भारत. तर अशा प्रकारे जे आपण नॅशनल मूवमेंट बघितली 1885 ते 1947 ब्रिटिशां जे भारतात आले होते 1600, तर 1600 आल्यानंतर 1757 ते व्यापारी म्हणून भारतात राहिले आणि 1757 ते 1947 त्यांनी प्रशासन चालवलं, ॲडमिनिस्ट्रेशन केलं आणि त्या ठिकाणी नुसते व्यापारी न राहता आता ते काय झाले होते, शासक झाले होते. तर हा याच्यावरती खास करून आपल्याला एक्झामला जर बघितलं मित्रांनो, तर 1857 ते 1947 हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात, खूप काही क्वेश्चन्स इथं असतात, त्यामुळे त्या पॉईंटवरती तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे. जे गव्हर्नर जनरल व्हाईसराय जे काही आहे तर त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या घटना झाल्या आहेत त्या तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि खूप जर व्यवस्थित जर स्टडी केला तर खूप सोपे क्वेश्चन्स येतात यामध्ये. जर कोणाला काही त्यामध्ये एकदम सोप्या पद्धतींचा अभ्यास करायचा असेल, विकली अभ्यास करायचा असेल, तर एक लुसेंटचं बुक म्हणून येतं लुसेंट, तर ते जरी वाचलं तरी इनफ आहे. ज्यामध्ये तुमचं जॉग्रॉफी, त्यानंतर हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे सुद्धा कवर होतं, तर लुसेंट तुम्ही वाचू शकता क्विक रिव्हिजनसाठी. तर मित्रांनो, तुमची एक्झाम आता फार जवळ आली आहे,
काही दिवसच राहिलेले आहेत. आय होप सो तुमचा अभ्यास खूप चांगला असेल, तुम्ही आमची लेक्चर सिरीज बघत असणार ज्यामध्ये ज्योग्राफी पॉलिटी त्यानंतर आता हिस्ट्री हे सर्व सब्जेक्ट झाले. त्यांचा आपण हे पण बघितलं आहे की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याचे आपण त्याचे पण व्हिडिओज तयार केलेले आहेत, त्याचं डिस्कशन केलेलं आहे. तर तुम्हाला जे काय असेल तुमचे सजेशन्स असतील तर ते नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.